पुणे विभागातील 1,32,360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून बचाव आणि मदत कार्यावर प्रशासनानं भर दिल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ दीपक म्हैसेकर पुढे बोलताना म्हणाले की पुणे विभागातील 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पुणे विभागात सरासरीच्या 137% पाऊस झाला. कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळं या भागातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या खोऱ्यातील उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील 7,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. यामध्ये पंढरपूर शहरातील 2,500 अधिक नागरिकांचा समावेश आहे. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसंच पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग इथंही नियंत्रण कक्ष सुरू आहे. आपत्कालीन साहित्य, बोटी, लाईफ जॅकेट्स, लाईफ बॉयज, फ्लोटिंग पंप, मेगाफोन, BS सेट, टॉर्च आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पुरेशा औषध साठ्याबाबत तसंच साथीचे रोग पसरू नयेत याची खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात सरासरी 78% पावसाची नोंद झाल्याची माहितीही पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली. गेली 4 ते 5 दिवस झाले सारखा आपल्याकडे पाऊस चालू आहे. पुणे विभागाचा टोटल आपण विचार केला तर आपल्याकडं साधारण 137% एवढा पाऊस झालेला आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा सांगली जिल्ह्यामध्ये 213% झाला आहे. पुणे जिल्ह्यात 166% झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 116% झाला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये 173% झाला आहे. सोलापूरमध्ये आपल्याकडं पावसाची परिस्थिती अजूनही तेवढी चांगली नाही आहे. सोलापूरमध्ये साधारण 78% पाऊस झाला आहे.